परळी शहरातील एक अतिशय सर्वसामान्य व छोटा व्यावसायिक असलेल्या युवकाने सामाजिक भान जपत गेल्या 7 वर्षापासून अखंडितपणे शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम हाती घेतलेला आहे. आज दिनांक 11 मान्यवरांच्या उपस्थित गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. परळी शहरातील गोविंदा गोविंदा एंटरप्राइजेस या नावाने नवीन पुस्तके, जुने व नवीन पुस्तके व शैक्षणिक साहित्य विक्री करणारे विश्वंभर देशमुख यांनी अतिशय खडतर परिश्रमातून स्वतःचे दुकान सुरू केलेले आहे. मात्र फार मोठा व्यावसायिक नसतानाही नेहमी सामाजिक कार्य करण्याची धडपड या युवकाची असते. कोरोना काळातील 2 वर्ष वगळता अविरतपणे हा सामाजिक उपक्रम त्यांनी अखंडित सुरू केला आहे. आज मान्यवरांच्या हस्ते या उपक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांना 37 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर संतोष मुंडे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमाकांत कस्तुरे, युवा सेनेचे जिल्हा संघटक प्राध्यापक अतुल दुबे, विजय सामंत, अभिनव विद्यालयाचे सचिव साहेबराव फड, ज्ञानबोधिनी शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण मुंडे, श्रीराम फड, चारुदत्त करमाळकर, संपादक बाळासाहेब फड, पत्रकार अनंत कुलकर्णी, पत्रकार महादेव गीते, विष्णू मुंडे, कांबळे सर आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांचा सत्कार पद्माकर देशमुख, प्रशांत देशमुख, प्रोफेसर प्राध्यापक विशंभर देशमुख, अनंतराव कुलकर्णी, अशोक कुलकर्णी, गिरीश प्रयाग, रत्नाकर कुलकर्णी, चेतन शर्मा, उमेशराव नागापूरकर, रमेश पूर्णभैये, सचिन गोंदगे यांनी केले. सामाजिक उपक्रमाच्या संबंधाने नेहमी आमच्या संपर्कात असतात. मोठे सरांचंही नाव आपण इथे देऊ शकतो. प्रत्यक्ष आज जरी भेट झाली असली तर त्यांच्या सामाजिक उपक्रम आमच्या कानावर येतात. बऱ्याच वेळा आम्ही फोन दिला. बाकी शिक्षक वर्ग जो आहे तो आपण त्या संस्थेचं म्हणा, शाळेचं म्हणा, एक शिक्षण प्रणाली पुढे नेण्याचं काम आपण या मंचावर उपस्थित सर्वजण आपण करतो.